शिंदे गटाने युवा सेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या मुलांना नातेवाईकांना स्थान देण्यात आले. आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान न दिल्यामुळे सरनाईक आणि शिंदे यांच्यात रंगलेल्या वादाची चर्चा खरी असल्यावर शिक्कामोर्तब होते. शिंदे गटाच्या मुख्य नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या युवा सेनेची राज्य कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे, मराठवाडा भागाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर व अविनाश खापे पाटील, तर कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची जबाबदारी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले व रुपेश पाटील राम राणे यांच्याकडे देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या पूर्वेश सरनाईक यांना मात्र शिंदे गटाच्या युवा सेना कार्यकारिणीतून डावलण्यात आलंय. यामुळे आता सरनाईक नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेत पूर्वेश सरनाईक हे सचिव म्हणून कार्यरत होते. मात्र आता शिंदे आणि सरनाईक या दोघांमध्ये खटके उडाल्यामुळे युवा सेना कार्यकारिणीतून सरनाईक यांच्या पुत्रांना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती आणि आज शिंदे सेनेने युवा सेनेचे पदाधिकारी नेमताना सरनाईक पुत्र पूर्वेश यांना डावललंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.